शंभर टक्के धरण बांधल्यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्याचीच नव्हे तर पुणे नगर इतक्या तीन जिल्ह्याचं मिळून आपलं शेतकऱ्यांचं जीवनमान ग्रामस्थांचं जीवनमान हे त्याच्यावरती अवलंबून असल्या कारणानं दरवर्षी आपण उजनी धरण रस्त्यांच्या वतीनं उजनी धरण 100% भरल्यानंतर या बुंदी माहितीची खणानारळ आणि उटी भरून पूजन करत असतो. आज देखील आपण याच कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्धजी कांबळे, त्याचप्रमाणे आपल्या करमाळा तालुक्याच्या महिला नेत्या सविताराजे देवी भोसले, त्याचप्रमाणे करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथजी ननवरे, उपसभापती दत्तात्रयजी सरडे, आदिनाथचे चेअरमन धनंजयजी डोंगरे आणि सर्व मान्यवर बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाचं आपल्या भागाचे नेते आजीराव देशमुख, आपल्या संघर्ष समितीचे लढवय सन्मान्य महेंद्रजी पाटील, रामेश्वर तळेकर, त्याचप्रमाणे अतुलभाऊ पाटील या ठिकाणी पंचायत समितीचे अतुलभाऊ पाटील, आपल्या केमचे नेते सन्माननीय अजितदादा तळेकर, त्याचप्रमाणे दत्तबापू देशमुख, अमर आरकिले सातवदादा, सचिन पिसा, अन्य भारतरावजी आरकिले आमच्या संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आणि भारतरावजी साळुंके, नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त